तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं. आज आपण वैभववाडी ते कोल्हापूर या दरम्यान एस टी प्रवासात इलेलो एक भयंकर अनुभव बघणार असं. यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर सिद्धेश खांबल यांनी आपल्यासाठी पाठवलेलो असा. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ह्यो जो अनुभव असा तो खूप वर्षांपूर्वीचो असा. तेव्हा जास्त गाडी नाही होते, एस टी नुकतेच इले होते, त्यामुळे इथली लोका एस टीनंच प्रवास करायची. वैभववाडी तालुक्यात अरुण नावाचो एक मुलगा रवायचो, त्याचा नुकताच लग्न झाला होता. अरुण एक शिक्षक होतो, तो एका गावातल्याच एका शाळेत शिकवायचो. आणि तेव्हाच्या काळी आतासारखे शाळा नसायचे, एखाद्या मोठा वडाचा वगैरे झाड असत तर त्याच्याखाली सगळी मुलं एकत्र जमायची आणि तयच अरुण त्या सगळ्या मुलांका शिकवायचो. मुलांकासुद्धा त्याच्या शिकवण्याची पद्धत खूप आवडायची. पण आधीच्या काळी सगळी मुलं ही शिका घेत नसायची, बरीचशी मुलं शेतात कामावर जायची, त्यामुळे त्यांना शिकाक मिळत नाही होता. त्यामुळे अरुण त्यांच्या प्रत्येकाच्या घराकडे जाऊन त्यांना समजवायचो, त्यांच्या घरच्यांका शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचो आणि एक एक करून तो मुलं गोळा करूक लागलो. बघता बघता त्यांच्या गावातली सगळी मुलं त्याच्याकडे शिकाक येत होती आणि अरुणकासुद्धा लहानपणापासून शिकवची खूप आवड होती, त्यामुळे त्या सगळा तो आवडीन करायचो. आणि त्याची बायको होती, तिका कपडे शिवची खूप आवड होती, ती गावातल्या लोकांचे कपडे शिवून द्यायची. तिची जी कपडे शिवची पद्धत होती तीसुद्धा जरा वेगळी होती, त्यामुळे गावातले काही बायकासुद्धा त्यांच्याकडे कसे कपडे शिवतात त्या बघू घ्यायची आणि शिकायची. आणि ती गणपतीची खूप मोठी भक्त होती, न चुकता ती संकष्टी पकडायची, उपास धरायची आणि दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीक ती 21 मोदकांचं नैवेद्य गणपतीक न चुकता दाखवायची. तिची ती निसीम भक्ती तिचं संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणार होती, हिची तिका अजिबात कल्पना नाही होती. ही गोष्ट त्यावेळीची असा, जेव्हा अरुणका समाजला की त्याच्या आजीची तब्येत अचानकच बिघडली असा, त्यामुळे आता ते का आपल्या आजीक भेटाक जाऊचा होता. त्याची आजी जी होती ती कोल्हापूरपासून जवळच्याच गावात राहायची. तिचं जो गाव होतो तो वैभववाडीसून कोल्हापुरात जाताना मध्येच गावायचो, त्यामुळे अरुण आणि त्याची बायको असे दोघं जण एस टीन आपल्या आजीक बघूक जाणार होते. त्या दोघांचा ठरला होता. पण ज्या दिवशी ते दोघजण जाणार होते त्या दिवशी त्यांच्या घराकडे एक माणूस येलो. तो जो माणूस होतो त्याचं कपड्याचं मोठं उद्योग होतो आणि त्या संदर्भातच तो थंय भेटा केलो होतो. त्याचं म्हणणं असा होता की त्यांच्या कानावर एक बातमी पडली की तुमची बायको चांगले कपडे शिवता, जर तुमची काही हरकत नसात तर तुम्ही आमच्यासोबत काम करू शकतास. आणि ही संधी खूप मोठी होती आणि त्यांचं उद्योगसुद्धा खूप मोठं असल्यामुळे ह्यांचा खूप फायदा होतो आणि ही संधी त्यांना गमवची नाही होती. तो जो माणूस होतो त्यांनी तिका एका दिवसाचं कालखंड दिलेलं होतो आणि त्यावेळेतच त्याका ते सगळे कपडे शिवून दाखवचे होते आणि तरच तो तिका कामावर ठेवणार होतो. त्यामुळे तिका काय आता अरुणसोबत जाऊ गावणार नाही होता. आणि अरुणने सुद्धा तिका सांगितलं, ठीक आहे तू काम कर, मी तोपर्यंत आजी बघून येत आहे. मग त्या दोघांचा ठरला, ती आपल्या घराकडेच कपडे शिवक थांबली आणि अरुण एकटोच एस टीन आपल्या आजीक भेटाक जाऊक निघालो. तरी तो दुपारी जेवण वगैरे बाहेर पडलो होतो, तरी संध्याकाळी 4 ती बस होती म्हणून तो 4:15 दरम्यान वैभववाडीच्या स्टँडवर येऊन पोचलो. त्या दिवशी कोल्हापूरका जाणारी एस टी जरा 10 उशीर राहिली, 4:10 ती एस टी स्टँडवर लागली. मग अरुण त्या एस टीत चढाक लागलो आणि एका सीटवर जाऊन बसलो. तेव्हा जास्त लोकांची गर्दी नाही होती, तरी जेमतेम 15-20 माणसं त्या एस टीत चढली होती, त्यामुळे सगळ्यांका बसा गावला होता. मग 4:20 ती एस टी त्यांना सुटली. तरी आता त्यांच्या प्रवासाक 1-2 तास होऊन गेलो होतो. पण तेवढ्यात ती जी एस टी होती ती अचानकच गचके खाऊक लागली आणि बघता बघता ती बंदच पडली. मग ड्रायव्हरान 1-2 ती चालू करून बघितलं, पण ती काय चालू होचा नाव घेत नाही होती. मग एस टी ड्रायव्हर होतो तो एस टीसून खाली उतरलो आणि काय झालं तर बघूक लागलो.
तरी 5-10 मिनटं झाली होती। तशी सगळी माणसं कंडक्टरांका विचारूक लागली होती, काय हो काय झाला। पण त्यांका सुद्धा काय माहिती नाही होता, म्हणून ते ड्रायव्हरकडे गेले आणि त्याका विचारूक लागले। तर ड्रायव्हर म्हणालो, काय माहिती काय झाला, चालूच होत नाही। बघता बघता 10-15 मिनटं होऊन गेली होती, एसटी काय चालू होत नाही होती। म्हणून एक एक करून सगळी माणसं त्या एसटीसून खाली उतराक लागली आणि मागसून जा काय वाहन गावात त्या वाहनानं ती जाऊक लागली। पण अरुण मात्र एसटीतच बसा नव्हतो, त्याका वाटलं की एसटी चालू होईत आणि त्याका जाऊक गावात, म्हणून तो थयच वाट बघत होतो। पण ती एसटी काय चालू झाली नाही आणि घराकडे त्याची बायकोसुद्धा वाट बघत होती। त्यांनी ठरवलं नव्हतं, 4च्या एसटीनं गेलंय की 6-7 वाजेपर्यंत थंय पोचान आणि एखादो तास आजेक बघितलंय की परत माका येऊक गावात, तरी 7:30 का आणि 8:30 का त्या दोन्ही वेळेंका एसटे होते। त्यापैकी एक एसटी पकडून तो परत वैभववाडी घेणार होतो, पण नेमकी त्याची ती एसटी बंद पडली। मग शेवटी कंडक्टरनं त्याका सांगितल्यान, ओ मालक चला उतरा, ही काय एसटी आता चालू होची नाही, त्यामुळे मागसून एसटी आली की त्यांनी जावा। म्हणून मग अरुण त्या एसटीसून खाली उतरलो आणि मागसून खायची एसटी येता की नाही तर बघूक लागलो। अर्धो तास होय दिलो होतो पण एसटी काय येत नाही होती। मग काही वेळान एक एसटी येताना दिसली, तेव्हा त्याच्या जीवात जीविलो। मग त्यांनी ती एसटी थांबवल्यान आणि त्या एसटीत चढलो आणि पुढे जाऊक लागलो। तरी तेव्हा संध्याकाळचे 6:15 होऊन गेले होते आणि थोडं थोडं काळोख पडक लागलो होतो आणि त्यावेळी त्या एसटीत जास्त लोक नाही होती, जेमतेम 7-8 लोक होती। मग काही वेळातच ती जी एसटी होती ती गगनबावडा घाटाक लागली आणि तेव्हा तर बाहेर शापच काळोख पडलो होतो, त्यामुळे त्या घाटान भयंकर रूपच धारण केलेला होता आणि त्याची ती एसटी त्या घाटातली वळणा घेत घेत वरती चढत होती। गाडी जास्त लोक नसल्यामुळे ती पटापटच वरती जायत होती। मग काही वेळान त्या एसटीन तो घाट पार केल्यान आणि ते घाटाच्या वरती पोचले। पण त्या दिवशी काय झाला होता काय माहिती, जसे ते घाट चढान वरती जातत तशी त्यांची ती जी एसटी होती तीसुद्धा बंद पडली। अरुणने तर आपल्या डोक्यावरच हात मारल्यान, तो मनात म्हणत होतो खायच्या मुहूर्तावर बाहेर पडले काय माहिती, ज्या एसटीत बसते ती एसटी बंद होता। पण ते काय माहिती नाही होता की ती सगळी त्याच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल होती। त्यांची एसटी ज्या ठिकाणी बंद पडली त्याच्या आजूबाजू बऱ्यापैकी जंगल वाढला होता आणि त्या जंगली रस्त्यावरच त्यांची ती एसटी बंद पडली होती। अरुणका वाटला होता की एसटी कशी तरी चालू होईत, सगळ्याच एसटी काय शापच बंद पडूचे नाही। आणि आता तर अरुणका खूपच उशीर झालो होतो, तो मनात विचार करूक लागलो, होयच एवढं वेळ झालो, आता परत मी घराकडे कधी पोचतलंय। म्हणून तो कंडक्टर काकांच्या जवळ गेलो आणि त्यांका विचारूक लागलो, काय हो काय झाला, एसटी चालू होतली की नाही। तसे ते म्हणाले, तू ड्रायव्हर बघता होईत वाय थांबा। बघता बघता 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, पण एसटी काय चालू होत नाही होती। अरुणका खूपच कंटाळू इलो होतो, मगाशी तो अर्धो पाऊन तास एसटीत बसन होतो आणि आता ह्या एसटीत इलो तरी एसटी बंद पडली। त्या एसटी 7-8 जाणं होती आणि ती गप्प आपल्या सीटवर बसली होती। पण अरुणका त्या एसटीत आता जरा गुदमरल्यासारखं वाटाक लागला, म्हणून तो म्हणालो, वयस बाहेर फिरान येतंय तेवढाच बरा वाटत। म्हणून तो सहज एसटीसून खाली उतरलो। तरी कंडक्टर काका त्याका सांगत होते की खाई लांब जाऊ नको, एसटी चालू झाली की आपल्याक निघूक व्हाया आणि रात्र पण खूप झाली हा। मग अरुण त्यांका म्हणालो, होय होय मी हयच असंय काही जायत नाही आहे, असा म्हणान तो एसटीच्या खाली उतरलो। ड्रायव्हरने एसटीचा पुढचा बोनेट उघडलेला होता आणि तो काय झाला तर बघत होतो, म्हणून सहज अरुण त्यांच्या जवळ गेलो आणि ते काय करतात तर बघूक लागलो। पण ते का तो ड्रायव्हर काय करता ता काय समजत नाही होता, म्हणून त्यांनी वायचवेथे बघितल्यान आणि तो सहज पाय मोकळे करूसाठी हयथय फिराक लागलो। आजूबाजू काळोख असल्यामुळे त्याने आपल्या खिशासून एक छोटी बॅटरी बाहेर काढल्यान आणि तो बॅटरीच्या प्रकाशातच असेच पाय मोकळे करत होतो। तो एसटीपासून लांब गेलो नाही होतो, तो एसटीच्या बाजूकच होतो, कारण एसटी चालू झाली तर त्याका जावचा लागणार होता। पण तेवढ्यात त्याच्या मागसून कोणतरी जोरात धावत इला, तो आवाज ऐकून तो पटकन मागे वळून बघूक लागलो। जसं तो मागे वळता तेवढ्यातच एक माणूस त्याच्या अंगावर इलो आणि काही क्षणार्धातच त्या माणसान अरुणच्या गळ्यातली सोन्याची चैन काढून घेतल्यान आणि तो ती चैन घेऊन पळाक लागलो। अरुणका तर काय समजतच नाही होता, त्यांनी मागे बघितल्यान तर एसटी त्याच्यापासून लांब होती, आता ते सगळ्यांका हाक मारत रवलो तर तोपर्यंत तो चोर पळून जाणार होतो, म्हणून अरुणसुद्धा त्या माणसाच्या मागसून धावाक लागलो।
बघता बघता तो त्या माणसाच्या पाटणा एसटीपासून बरोच लांब इलो होतो. आणि तेवढ्यात तो जो माणूस होतो तो रस्तो सोडून आतमध्ये एका झाडीत घुसलो. अरुण का आता काय करूचा त्याच काय समजत नाही होता, पण त्याका तर चैन हवी होती म्हणून तो सुद्धा त्या झाडीसून आत गेलो. पण ते का आता पुढे गेल्यावर किती महागात पडणार होता ह्याची ते का अजिबात कल्पना नाही होती. जसं तो त्या झाडीसून आत जाता तसं ते का समोर एक जुनाट घर दिसला आणि त्या घरासून कसलो तरी प्रकाश येत होतो. असा वाटत होता की त्या घरात कोणतरी रवत असावा. अरुण का वाटला की हो जो चोर असा तो त्याच घरात रवता आणि कदाचित तो चयन घेऊनसुद्धा त्याच घरात गेलो असावं म्हणून अरुण हळूहळू त्या घराच्या दिशेने जाऊक लागलो. त्या घरासून कोणतरी चलता कोणतरी वावरता असो आवाज येत होतो. अरुण त्या घराच्या बाहेर गेलो आणि बाहेर सोन हाक मारूक लागलो, कोण आ घरात, बाहेर यावा. अरुणचा आवाज ऐकान एक बाई त्या घरासून बाहेर आली. ती आपले केस विंचरत होती. मग ती बाहेर येऊन अरुण का म्हणाली, काय हो, काय झाला, कशा गारडतास. तसं अरुण म्हणालो, अहो हाय खायचो माणूस इलो काय, माझी चैन घेऊन पळालो तो, त्याच्याच पाटणं आहे धावत इलंय तो हो इलो काय. तशी ती बाई म्हणाली, कोण माणूस, नाही हो मी आता एकटाच राहतोय, हे जरा बाहेर गेले आहेत, येतील आता काही वेळात. आणि तुम्ही ज्या माणसाविषयी बोलतास त्या घाटातले बुरटे चोर वगैरे असतले, ते असे जंगलात लपन असतात आणि कोण गावला की लगेच हात साफ करून घेतात. तुमका आता काय तो गावाचो नाही, त्यामुळे तो विषय सोडून द्यावा आणि परत जावा. त्या बाईची ती वाक्य ऐकून अरुण का जरा विचित्रच वाटला. एवढ्या घनदाट जंगलात ही बाई एकटी कशी काय राहू शकता. पण मगातपासून अरुण त्या चोराच्या मागे धावत इलो होतो, त्यामुळे त्याका दम लागलो होतो म्हणून त्यांनी त्या बाईकडे पिऊसाठी पाणी मागितलं. तशी ती बाई म्हणाली, तुम्ही आहे तांबा, मी आणते पाणी. असा म्हणून ती स्वयंपाक घरात गेली. अरुण बाहेरच उभो होतो. तेवढ्यात त्याच्या कानावर कोणतरी स्वयंपाकघरासून पाणी भरता असो आवाज येऊक लागलो. अरुण का वाटला ती पाणी घेऊन येत असत. 5 मिनटं झाली, 10 मिनटं होतीली, पण ती बाई काय पाणी घेऊन बाहेर येत नाही होती. तसं अरुण बाहेरसून हाक मारूक लागलो, ओ काकी काय झाला, पाणी आणतास ना. पण आजून त्याका कसलोच प्रतिसाद येत नाही होतो. अरुणने 5-6 वेळ हाक मारून बघितल्यान पण कायच फायदो झालो नाही. तसं अरुण त्या घरात जाणार होतो पण तेवढ्यात तो म्हणालो, एकटी बाईया घरात जाऊन काय करू, ता बरा दिसत नाही म्हणून अरुण त्या घराच्या बाजूसून स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलो. जसं तो त्या खिडकीकडे जाता आणि आतमध्ये वागता आणि जा काय दृश्य बघता, ता बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अक्षरशः एक पिलू माठात बुडत होतो आणि आपणच हवेत तरंगत तांब्यात पाणी ओतत होतो. अरुण का आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. असा वाटत होता की एखादी अदृश्य व्यक्ती त्या माठासून पाणी तांब्यात ओतता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पेल्यान तांब्यात पाणी ओतण्याचा आवाज येत होतो, पण तांब्यो काय भराचं नाव घेत नाही होतो. मग त्या पेल्यातलं पाणी नेमकं खोय जात होता त्याच काय समजत नाही होता. झालेल्या प्रकारामुळे अरुण चांगलंच घामागुम झालो. तो समजलो की या काहीतरी नक्कीच विचित्र असा म्हणून तो त्यांना जीव घेऊन पळालो. तो ज्या वाटेन आतमध्ये इलो होतो त्याच वाटेन तो बाहेरसुद्धा जात होतो, पण काय केल्यात एका मुख्य रस्तो गावतच नाही होतो. त्याने आतमध्ये येऊन खूप मोठी चूक केल्या नव्हती. ते का आता पुढे काय करूचा त्याच काय समजत नाही होता. तो चांगलो चावरोबावरो झालो होतो. तो सगळ्या दिशेने पळत होतो पण ते काय रस्तो गावतच नाही होतो. आणि तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येलो, ओ साहेब पाणी घेतल्याशिवाय काय जातास, धरा पाणी घ्यावा. जसं तो त्या आवाजाच्या दिशेने वळण बघता तर मगाशी त्याका जी बाई दिसली होती तीच बाई आपल्या हातात तांब्यो घेऊन थंय उभी होती. त्या बाईक बघून अरुणचे हातपाय थरथर कापकत लागले. तो त्या बाईपासून जीव घेऊन पळाक लागलो आणि मनोमन गणपतीक साकडा घालूक लागलो, गणपती स्तोत्र म्हणूक लागलो. पण बघता बघता ती जी बाई होती ती त्याच्या पाटण्यात फिरत होती आणि सारखी म्हणत होती, ओ साहेब पाणी घेतल्याशिवाय काय जातास, धरा पाणी घ्यावा. असा बोलन ती मोठमोठ्याने हसायची. अरुण का समाधला की मी आता चांगलो चढाकलंय, ही बाई काय माझं पाटलाक सोडूची नाही म्हणून तो जीवाच्या आकांतान नेमको रस्तो खायच्या बाजू का आता शोधूक लागलो. पण काय केलं त्याका रस्तो गावत नाही होतो आणि ती बाई सतत त्याच्या मागसून येत होती आणि एकच वाक्य म्हणत होती, ओ पाणी घ्यावा, काय चाललं आज. त्याच्या हृदयाचे ठोके वाढाकत लागले होते.
त्याका पुढचं काहीच मार्ग दिसत नाही होतो. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज इलो. तो एका हत्तीचा आवाज होतो. एक मोठं हत्ती अचानक जंगलातून त्याच्या दिशेने धावत इलो आणि बघता बघता तो त्याच्या जवळ येऊन थांबलो. अरुण चांगलंच घाबरलो कारण तो हत्ती जंगली होतो आणि आधीच ती बाई त्याच्या पाठी लागली होती आणि त्याच्यात ती हत्ती त्याच्या समोर इलो होतो. त्यांनी तर आशा सोडून दिल्यान. आता काय मी जगत नाही. पण जसं तो हत्ती थैलो तेवढ्यात ती जी बाई होती ती जोर जोरात ओरडत त्यानं पळान गेली. तिका काय झालं काय माहिती, पण ज्या क्षणी तिने हत्तीक बघितल्यान त्या क्षणी ती पळान गेली होती. अरुणची त्या भुताटकीपासून सुटका झाली होती. पण हत्ती मात्र अजून त्याच्या समोर उभं होतो आणि त्याच्याकडे बघत होतो. अरुणचे हातपाय थरथर कापाक लागले. अरुण एका जागेवर स्तब्ध उभं होतो. पण त्या हत्तीन अरुण का कायच केल्यान नाही. तो शांतपणे अरुणकडे बघत होतो आणि आपले कान हलवत होतो. आणि अरुण मात्र मनोमन गणपतीच्या नावाचं धावो करत होतो. आणि जणू तो हत्ती गालातल्या गालात हसावो तशी सोंड हलवत तो अरुणकडे बघत होतो. आणि बघता बघता त्या हत्तीन एका दिशेने आपली सोंड उचलल्यान आणि मोठ्यानं ओरडलो. तसं अरुणने त्या दिशेने वळण बघितल्यान तर ते का त्या दिशेने रस्तो दिसाक लागलो. त्या रस्त्याक बघून तो खूप आनंदी झालो. आणि तेवढ्यात त्याच्या समोरचा जो हत्ती होतो तो जंगलाच्या दिशेने चलाक लागलो. आणि बघता बघता अंधारात नाहीसो झालो. तो हत्ती कोण होतो आणि ते कशा केलो होतो ता काय अरुण का समजला नाही. पण अरुण का मात्र रस्तो गावलो होतो. तसं अरुण पटापट धावत त्या रस्त्यावर गेलो आणि आपल्या एसटीच्या दिशेने पळाक लागलो. आणि बघता बघता तो एसटीच्या जवळ येऊन पोचलो. जेव्हा ते का समोरची एसटी दिसली तेव्हा त्याच्या जीवात जीविलो. तो कसो बसो धापा टाकत टाकत ते एसटीपर्यंत जाऊन पोचलो. जसं तो एसटीत चढता तसं कंडक्टर म्हणालो, काय हो साहेब काय गेला होतास, गाडी कधीपासून चालू झाली आ, पण तुम्ही काही नाहीसे झालास काय माहिती, आता तुमका टाकून कसे जातलं म्हणून हे थांबान रवलं. पण अरुणच्या बाबतीत काय घडला त्या फक्त एकाच माहिती, पण त्यांनी काय ता सगळं त्यांना सांगूक नाही. पण ते अरुणसाठी थांबले म्हणून त्यांनी कंडक्टर काकांचे आभार मानले. तो म्हणालो, काका बराला तुम्ही थांबलास, नाहीतर माझं काय झालं असतं तर माकाव नाही माहिती. तसे ते म्हणाले, अहो आता तुमका एकट्याक कसे टाकून जातलं म्हणून आम्ही थांबलो. बरा आता बसा, जाऊया उशीर झालो आ. मग अरुण बाजूक जाऊन बसलो. मग त्या एसटी ड्रायव्हरान एसटी चालू केल्यान आणि तो चालवूक लागलो. आणि मग काही वेळान अरुण आपल्या आजीच्या गावाक येऊन पोचलो आणि तो आजीक जाऊन भेटलो. त्याच्या आजीची तब्येत आधीपेक्षा सुधारली होती, त्यामुळे ते कवायच बरा वाटला. आणि आजीकसुद्धा तेका बघून खूप आनंद झालो. झालेल्या प्रकारामुळे आणि खूप अंधार झाल्यामुळे अरुण ती रात्र आजीच्याच घराकडे थांबलो. आणि पुढच्या दिवशी सकाळी तो परत वैभववाडीक जाऊक निघालो. जसं तो आपल्या घराकडे गेलो तशी त्याची बायको विचारूक लागली, काय हो काय झाला, काल रात्री इलास नाही ते, माका किती भीती वाटत होती माहिती आ, मी सतत गणपती रायाक गाराना घालत होतंय की यांका सुखरूप ठेव, माका काल रात्री काय झालं काय माहिती, पण माझं जीव एकदम खासावीस झालं होतो. पण तेवढ्यातच एक आजी आमच्या घराकडे इली, तिका खूप भूक लागली होती म्हणून मी तिका जेवण वगैरे दिलंय. मी घाबरलेली असल्यामुळे ती माका विचारूक लागली काय झालं म्हणून. मग मी तिका सांगितलंय की हे येऊचे होते पण इले नाही अजून. तशी ती माका म्हणाली की तू काय घाबरा नको, ते आजचे दिवस थयत थांबतले, ते एकदम सुखरूपत, तू काय घाबरा नको. एवढं बोलन ती निघान गेली. पण त्या आजीची ती वाक्य ऐकलंय आणि तेव्हापासून माझी सगळी भीतीच नाहीशी झाली. तेव्हा मग अरुण का समाजला की तो जो हत्ती इलो होतो तो साधंसुद्धा हत्ती नाही होतो, तो साक्षात गणपतीचा अवतार होतो. म्हणजे काल रात्री गणपतीनंच माझं जीव वाचवल्यान आणि म्हणूनच ती जी बाई होती ती त्या हत्तीक बघून पळान गेली. कारण तिच्या समोरच साक्षात देवीलो तर त्याच्यापुढे तिचा काय चलतला, त्यामुळे ती पळान गेली. मग अरुणने सगळी गोष्ट आपल्या बायकोक सांगितल्यान. अरुणची ती गोष्ट ऐकान त्याच्या बायकोची गणपतीवरची भक्ती अजूनच वाढली. तिने मनोमन गणपतीचे खूप आभार मानल्यान. तिने वर्षानुवर्ष केलेली गणपतीची पूजा सार्थकी ठरली होती. तेव्हा जर अरुणच्या मदतीक देव धावान इलो नसतो तर आज काहीतरी विपरीत घडला असता, या मात्र नक्की. पण देवाच्या कृपेनंच आज तिच्या पत्नीचं संसार ठिकाण रवलो.
आज पुरता एवढाच. तुमका हे अनुभव कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. माका खात्री असा तुमका हे अनुभव आवडलो असात, त्यामुळे लाईक करूक विसरा नको. बरेच जण लाईक न करता जातात, तर तसा करू नको. एक लाईक तर करून जावा. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. आणि आता आपले लवकरच 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार असत, त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळेवेगळे अनुभव घेऊन पुढच्या भागात.